श्रीलंकेमध्ये सरकार विरोधात नागरिक रस्त्यावरती उतरलेले असून हा संघर्ष दिवसेंदिवस अधिक तीव्र होतोय. राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे राजीनामा देण्याच्या तयारीत नसल्याचं पाहून आंदोलकांनी आता ठिय्या देण्याची तयारी सुरू केली आहे. रात्रीच्या निवासासाठी गॉल्फेस परिसरामध्ये तंबू ठोकण्यात आलेत आणि इथेच खाण्याची पाण्याची आणि आरोग्य सुविधाही सज्ज ठेवल्या गेल्यात. कोलंबोतल्या तरुणांनी आणि लोकांनी तीव्र संघर्षाची तयारी केली आणि त्याचं हे प्रतीक आहे गो गोटा गो व्हिलेज असा या घोषणेचा अर्थ आहे. सिंहली भाषेतला हा बोर्ड आहे. पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही माझ्या पाठीमागे पाहू शकत असाल तर ही मोकळी मैदानं आहेत गालाफेस रोडवरची आणि या मोकळ्या मैदानांवरती आता राहण्याचीच व्यवस्था इथे ठाण मांडण्याची व्यवस्था इथल्या लोकांनी केलेली आहे. मोठ्या प्रमाणावरती तंबू उभारण्याचं काम जे आहे ते सुरू करण्यात आलेलं आहे. लोकांना फ्री मेडिसिन्स फ्री भोजन आणि पाणी देण्यासाठी इथं व्यवस्था केली जाते. आपण जर इथं बघितलं तर असे कार्डबोर्ड लिहिण्याचं सुद्धा काम मोठ्या प्रमाणात चालू आहे. सिंहली भाषेमध्ये घोषणा लिहिल्या जातात. गो गोटा होम होरा होरा गोटा होरा अशा पद्धतीच्या घोषणा लिहिल्या जातात. मोठ्या प्रमाणावरती इथं लोकांना जेवण उपलब्ध करून दिलं जातं किंवा खाण्याच्या वस्तू उपलब्ध करून दिल्या जातात. पाणी बिस्किटं आहेत. लोकांना वेळोवेळी मधल्या काळामध्ये चहा उपलब्ध करून दिला जातोय आणि हे सगळं जे आहे हे फ्रीमध्ये दिलं जात आहे. यासाठी कुठलाही स्पॉन्सर नाही आहे तर लोकांनी स्वतःहून आपणहून इथं गोष्टी आणून देण्याचं काम जे आहे ते केलेलं आहे. त्यामुळं आजपासून काल जरी इथं खूप मोठ्या प्रमाणात लाखोंवरती तरुण जमले होते मात्र पावसामुळे ते तरुण निघून गेले होते. मात्र आता इथं ठाण मांडण्याची पूर्ण तयारी जी आहे ती या रस्त्यावरती करण्यात आलेली आहे. ही मोकळी जागा जी आहे ती त्यासाठी आहे आणि आता इथं तंबू उभारून आणि अशा पद्धतीनं सगळ्या वस्तूंचा पुरवठा करून हे आंदोलन मोठ्या प्रमाणावरती जितके दिवस चालेल तितके दिवस चालवण्याची जी तयारी आहे ती आंदोलकांनी केलेली आहे. कॅमेरामन दीपेशसह अभिजित करंडे, एबीपी माझा, कोलंबो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.